आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रंथांचे त्या ठिकाणी स्टॉल्स लागलेले आहेत. ज्यांना खरोखर जीवनाची दिशा आणि जीवन अतिशय आनंदाने संपावं असं वाटत असेल अशा घटकांनी खरं म्हणजे इथून साहित्य न्यावं, ते वाचन करावं, त्याचं चिंतन करावं, मनन करावं. वारकरी संप्रदायाचं महत्व आणि वैशिष्ट्य की या संप्रदायानं श्री शूद्र अतिशूद्र या सगळ्यांचा सन्मान करण्याच्या संबंधीची भूमिका सातत्याने स्वीकारली आणि मानवतावादाचा पुरस्कार वारकरी संप्रदायाने केला. या देशामध्ये आणि या राज्यामध्ये गेल्या 500,000 वर्षाचा इतिहास आपण बघितला तर अनेक संकट आली, अनेक हल्ले आले, अनेक आक्रमणं झाली आणि त्या आक्रमणांच्या पाठीमागे अन्य धर्मियांचा सुद्धा विचार होता. पण हे सगळं असताना सुद्धा हा समाज एकसंघ ठेवण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी कशाने केलेली असेल तर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून झाली या गोष्टीच्या संबंधीचा विचार हा आपल्याला स्वीकारावा लागेल. प्रामुख्याने संत साहित्यामधला जो विचार आहे, संतांची जी मूल्य आहेत ती सध्याची परिस्थिती हे लक्षात घेता ह्या मूल्यांचा प्रसार विचार हा सर्व स्तरावर लहानपणापासून घडावा याकरता वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. ज्याच्यामुळे संत विचारामधला जो शाश्वत गाभा आहे तो समाजाच्या सर्व स्तरामध्ये पोहोचेल याच्याकरता जेवढी माध्यमं आहेत ती उपलब्ध आहेत ती शोधणं, प्रसार करणं, चर्चासत्र, परिसंवाद, काही वाङ्मय समजा जे आज उपलब्ध नाही आहे, कालबाह्य नाही म्हणणार मी, जे उपलब्ध नाही आहे कारण ते छापील स्वरूपात मिळतच नाही, ते शोधून पुनर्प्रकाशित करणं, असे अनेक उपक्रम डोळ्यासमोर आहेत.